सन 2024 रोजीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण तालुक्यात साजरा होत असून गणोरे तालुका अकोले येथेही विविध उपक्रमांसह सार्वजनिक गणेशोत्सव तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा होत आहे. प्रामुख्याने साई प्रेम ग्रुप, लक्ष्मी तरुण मित्र मंडळ, इंदिरा गांधी तरुण मित्र मंडळ, दत्तनगर तरुण मित्र मंडळ, सिद्धिविनायक तरुण मित्र मंडळ, अंबिकानगर तरुण मित्र मंडळ, साई सहारा तरुण मित्र मंडळ या गावातील सार्वजनिक मंडळांसह शिंदेवाडी, दातीर्चक, मोठेबाबा तरुण मित्र मंडळ, आहिरवाडी, राजोबा मित्र मंडळ, सर्वदेवस्ती मित्र मंडळासह विविध मंडळांचे तरुण एकत्र येत यंदा पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदा प्रामुख्याने साई प्रेम ग्रुप गणोरे मित्र मंडळाच्या वतीने यंदा अनोख्या पद्धतीने गणरायाचे स्वागत करण्यात आले. तरुण मंडळाने यंदा संपूर्ण गावात जिथे जिथे जागा व पाणी उपलब्ध होतील अशा ठिकाणी जवळपास वड, पिंपळ, चिंच आदी 751 वृक्षांचे रोपण करून ते सर्व जगवले आहेत. तसेच साई प्रेम ग्रुप मंडळाच्या वतीने यंदा संपूर्ण कालावधीमध्ये विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, रक्तदान शिबिर, पारंपरिक मिरवणुकीसह आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. 8/9/2024 रोजी संतांची अभंगवाणी, दिनांक 9/9/2024 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, 10/9/2024 रोजी संगीत मैफिल, 11/9/2024 रोजी महिलांसाठी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम, 12/9/2024 रोजी हरिभक्त पारायण गणेश महाराज कदम यांच्या कीर्तन, तसेच 13/9/2024 रोजी हरिभक्त पारायण कुमारी माऊली अमोलकासर बालकीर्तनकार यांचे कीर्तन, 14/9/2024 रोजी हरिभक्त पारायण सुशांत महाराज आरोटे यांचे जाहीर हरी कीर्तन होणार असून 15/9/2024 रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा व हरिभक्त पारायण सागर महाराज टेफरे यांचे काल्याचे कीर्तन व आधार ब्लड ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिर होणार असून परिसरातील सर्व गणेश भक्तांनी तसेच गणोरे ग्रामस्थ व भजनी मंडळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साई प्रेम ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. यंदा साई प्रेम ग्रुपच्या गणेशोत्सवास गावातील अनेक गणेश भक्त तसेच ग्रामस्थ तसेच परिसरातील आजूबाजूतील सर्व गणेश भक्त मोठ्या संख्येने भेट देत असून यंदा यांचे आगळेवेगळे असे गणेशोत्सव पाहण्यासाठी अनेक दूरवरून गणेश भक्त या ठिकाणी येत आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या साई प्रेम ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन साई प्रेम ग्रुप मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.